समोर घुबड बसला तिथे, बघा दिसतंय तुम्हाला, हे बघा ते बघा घुबड बसला तिथे. बापाडाला देवगडमध्ये पप्पांच्या मावशीकडे, म्हणजे पप्पांची मावशी, दोन्ही मावशी, मोठी मावशी छोटी मावशी बापाडामध्ये लग्न करून आलेले. सो आता नाहीत ते, पण काका आमचे आहेत सगळे, काका काकी वगैरे. तर आता मी आलो वैभवडी मार्गे, वैभवडी तरळामार्गे आलो. तरळ्याला काम वैभवडी, जसा वैभवडीत येताना फाटक उतरलात ना की तिकडे पेट्रोल पंप आहे, तिकडं जो काम चालू आहे ते नादवड्यापर्यंत काम चालू आहे, महादेवाचं मंदिरपर्यंत चालू आहे काम. तिथून पुढे रस्ता चांगला आहे, हा तरळ्याचा जुनावाला आहे, तिथून लेफ्ट मारला की आपण विजयदुर्ग मार्गे आलेलो आहोत. तो मी व्हिडिओमध्ये दाखवला आहे, त्या पॅचमध्ये बघून घ्या कसं कसं आहे, मी व्हिडिओमध्ये दाखवला आहे तो पॅच पाहिजे तर मी आता अटॅच करतो तुम्हाला. आणि आता इकडे न्यावं लागतं, चला ते रस्ता आता बंद झाला आता. आणि याने घर रिन्यू केलं काकाने, खिडक्या एकदम जुन्या लावून घेतल्या, आणि ते बघा आंबे लावले आहेत. हे देवगडमध्ये ना तिकडे यांचा मेन प्राईम बिझनेस हा आहे आंब्यांचा. आणि ते मंदिर आहे, शिवलिंग मंदिर आहे मध्ये एक. आणि इकडे एकदम अजून जवळजवळ घर आहे, त्यामुळे इथे म्हणजे वस्ती खूप आहे लोकांची इथे. आणि नवीन घर बांधले त्यांनी आता इकडे, आता सगळे इथे शिफ्ट झाले. उतरायचं समोर घुबड बसला तिथे, बघा दिसतंय तुम्हाला, ते बघा ते बघा घुबड बसला तिथे, ते बघते बघा आपल्याकडे. ह्या घुबडचं मला नाव नाही माहीत, कुठली व्हरायटी म्हणजे ब्रीड आहे ते कोणाला माहिती असेल तरी सांगा मला नक्की. ओके, अरे बापाडत आहे, बापाडत आहे, मोठंच आहे रे मोठंच. हा बापाड्याचा रोड आहे, मंडळी आमचा बाबू काका, हा आमचा बाबू काका, कोणाला आंबे पाहिजे असेल आपल्या ब्लॉग मध्ये, कोणाला आंबे पाहिजे असेल तर मी कॉन्टॅक्ट नंबर देईन. जरूर जरूर. देवगडचे आपले आंबे, बापारड्याचे देवगडापूस, अजून तरी तयार झाले का नाही, थोडा वेळ लागेल, नंबर देऊन ठेवू तुला कॉन्टॅक्ट पण येईल डायरेक्ट आपण करू. अरे टाकतोय फेसबुकला सच्चिदानंद रूप बाबू राणे, मग ती लिंक मी देतो ना तिकडे, आणि आपल्या हिच्या ब्लॉगवर टाकणार आहे काय तिथं ब्लॉग, हा तिच्या ब्लॉगचं चॅनल ना, कॉन्टॅक्ट नंबर तिथं त्याच्यावर आहे, हे मी केलं आहे. तिथं मध्ये ऍडव्हर्टाईज टाकायची एक आंबट नाही तर म्हटलं कशाला बोम ना, आता मी लेकीनेच करून दिलंय मला, मी म्हटलं आधी टाकू नको. बघा हे इकडे आहे अजून, पण आम्ही ऑफिशियल तुम्हाला नंतर कळवू, हा नंबर आहे इकडे, तुम्ही स्क्रीनशॉट करून घेऊ शकता. सुरुची अमर आहे, हा सुरुची ते चॅनलचं पण नाव आहे, हा ते मला नाव आठवत होतं, मी रुची रुची बोलणार होतो. कोण मी बाबू काका, आम्हाला ते नवऱ्याला घेऊन घुबड बघायला थांबलं, बायकोने घुबड बघितलं पण आम्हाला कळलं थांबलं तिकडे कुठे आपला हे आय लव्ह बापाडे इकडे लिहिले ना. इथे तर आयलो बापाडे गेलाय मारे. आणि हा रस्ता येतो म्हणजे इकडनं कच्चा रस्ता, ॲक्च्युली गावात नाही तो, आणि तुम्ही बघितलं ना इकडे, तर इथे तर लाईट लागेल थोड्या, आणि हे आयलो बापाडे इथे केलं आहे असं.
कंपनी मंडळी आज मंगळवार आज आमचा विटुमा काळायची पालखी येणार आहे मिळेलवरून. आता सगळे 7 वाजले, सगळे तिकडे जाणार आता. तर आम्ही पण निघतोय, बाबा पण येत आहेत, नंतर सगळे बाकीचे फॅमिली मेंबर येणार, आई ऋतुजा आणि ऋतुजाची आई. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. सो आता आपण चाललो आहे टिट्यावरती, एडगाव टिट्यावरती. तिथे आता आपलं विटू महाकाळ आमची कुलस्वामी निरावरणांची मिळनवरनं पालखी येते. मिळन म्हणजे कुठे येते, जवळ तर उंबरडे पुढे त्या रोडला येतं, तिथून पालखी येणार आता सकाळी 8 वाजता टिट्यावरती. टिट्यावरनं मग आमची रामेश्वर पालखी तिथे जाणार, तिथे दोन पालख्या नाचवणार ना, बरोबर बाबा? तिथे हां, तिथे वेलकम करणार, स्वागत करणार, तिथे दोन पालख्या नाचवणार आणि तिथून मग ती पालखी मांडावर देणार. पहिली मांडावरणामध्ये पालखीनंतर मग आमचे रावजी रावराणे त्यांच्या घरी येणार ना. हां, मग तिथे आपले माहेरवाशी आणि जे आपले सुना आहे सगळे ओटी भरणार. 12 वाजता येते ही, 12 वाजता येते पालखी. तर आता पण वेगळा ब्लॉग तर करतोच आहे, तर हा आपला डेली ब्लॉग आहे. ठीक आहे, तर चलो लवकर पोहोचा. किती वाजले? 8:30. चलो तर आपण बघाल तर तयारी झालेली आहे स्वागताची. आपण मधून नको जाऊया, काही नाही झालं जरा का आपण बरा ना झाला. कधी येणार आता? किती वाजता येणार आहेत पालखी घेऊन? पालखी घेऊन किती वाजता येणार आहेत? पालखी आता आता उंबाड्यात येणार, उंबाड्यात सोडलं. उंबाड्या सोडून आता इथे टिटर किती वाजता येत इथे? आता येते थोड्या वेळात. हां, आम्ही सकाळी जाऊन येलो सोनाळीपर्यंत. कोण नव्हतं कोण चाललं? मी आता आहे जरा आहे टिटर चाललंय. मी आता होळी आहे गावाची, इथे शाळा आहे आणि शाळेमध्ये मुलांच्या त्या डान्स आहेत 29 तारखेला, त्या प्रॅक्टिस चालली आहे त्यांची. इथे इव्हेंट्स ठेवले आहेत आणि इथे आपली देवाची पालखी आहे. हा आदित्य आहे का बाकी? हां, इथे लाईटिंग चालू आहे. मी पुढे इथे पूरा डान्स प्रॅक्टिस चालली आहे मुलांची. डान्स इथे चालले, पुरा चालले प्रॅक्टिस.